सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। महामारीला सुरुवात झाली आणि मार्चपासून सर्व धार्मिक स्थळ भक्तांसाठी बंद झाली। भाविकांनी देखील संयम दाखवत घरी राहून आपल्या इष्टदेवतांची उपासना केली। आता मागील 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांचे दरवाजे नियम आणि अटींचे पालन करून उघडण्यात आली आहे। भाजपतर्फे मंदिरे उघडण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलने करण्यात आली होती। राज्य सरकार ने मदिरा सुरू के लिए होती, परंतु देव देवतांना मात्र बंदिस्त ठेवले होते। परंतु आता दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भक्तांना देवाचे दर्शन खुले करण्यात आले आहे। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या अटी आणि शर्तींप्रमाणे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मास्क बंधनकारक असेल। त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे देखील काटेकोरपणे पालन केले जावे असे आदेशित करण्यात आले आहे। ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।